नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण फक्त एक रुपयामध्ये में मिळणार पीक विमा या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर चला मग पाहूयात काय आहे एक रुपयामध्ये में मिळणारी पीक विमा योजना त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ मिळणार तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विम्यांच्या हप्ता कधी व कोठे कधीपासून भरता येईल ही सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर प्राप्त होईल आणि जर तुम्ही याआधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप हंगाम दोन हजार सोळापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे राज्य शासन शेतकऱ्यांच्या विम्या हप्त्याची वाट्याची रक्कम भरणार असेल तर इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नावनोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मार्फत विम्या ऐवजी किमान एक रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल आता ही कधी आपल्याला पीक विमा नुकसान भरपाई मिळणार की ज्यावेळेस तुमच्या पिकाचं जोखिमीचं हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान म्हणजे तुमचे एखाद्या पिकाचं अशा प्रकारचं नुकसान होईल तर तुम्हाला या पीक विमाचे नुकसानीची भरपाई तुम्हाला मिळेल दोन पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे जर नुकसान होत असेल तर तीन पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ क्षेत्र जलमय होणे भूस्कलन दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाळवींमुळे तुम्ही लावलेलं जे पीक आहे त्या पिकावर अशा प्रकारचं कोणतं जर संकट आलं असेल किंवा त्याच्यामध्ये घट झाली असेल तरच तुम्हाला या पीक विमाची नुकसान भरपाई मिळू शकते चार स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान पाच नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान या सर्व वरील गोष्टीमुळे तुमच्या पिकाचे झालेले नुकसान असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भराव्याच्या विमा आता हा विमा किती आहे आणि कोणता आहे आणि कोण भरणार हे बघूया केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावायचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी रब्बी हंगामासाठी दीड म्हणजेच एक पॉईंट पाच टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के अशी मर्यादा ठेवलेली आहे परंतु शेतकऱ्यांना विमा न हप्ता भरता ते राज्य शासन भरले जातील त्यामुळे केवळ एक रुपया भरून प्रत्येक शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर उर्वरित फवकाची रक्कम राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य शासनाचा मार्फत अदा करता येईल म्हणजेच राज्य शासन ते विमाचा हप्ता किंवा अनुदान जे तुम्हाला मिळणार आहे ते सगळं अदा करण्यात येईल यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर एक सात बारा आणि दुसरं आठ म्हणजे दोन्ही कागदपत्रे लागणार आहेत ती डिजिटल स्वरूपात असली पाहिजेत दुसरं आधार कार्ड तिसरं बँकेचे पासबुक किंवा सेविंग किंवा लोन कुठलंही चालतं त्याच्यानंतर चार रेशन कार्ड पाच रहिवाशी दाखला सहा शेतात पिकाची पेरणी झाली असल्यास त्याचा पुरावा म्हणजे सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला असला पाहिजे सात मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी दोन्ही पाहिजेत मित्रांनो त्यानंतर आठ शपथपत्र आणि नऊ घोषणापत्र आता त्याच्यानंतर ही सगळी स्वयं घोषणापत्र शपथपत्र हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही ती डाउनलोड करून प्रिंट काढू शकता तर यानंतर मित्रांनो जर समजा पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसानाची माहिती कळवण्याची पद्धत नेमकी नाही जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्ही ही माहिती कोणाला कळवू शकता तर या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी संबंधित बँक कृषी किंवा महसूल विभाग या टोल किंवा त्यांचा टोल फ्री क्रमांक जो आहे त्या क्रमांकावर तुम्हाला माहिती देण्यात यायची आहे प्रथम सर्वात प्रथम मित्रांनो शेतकऱ्यांना तुम्ही टोल फ्री क्रमांक जो आहे त्या क्रमांकावर तुम्हाला कळवायचे आहे यानंतर पीक विमा कंपनीच्या कर्मचारी जो आहे तो कर्मचारी पाहणी करण्यासाठी येईल तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही भरलेली ऑनलाईन माहिती बरोबर आहे का नाही याची खात्री करेन आणि मगच तुमच्या खात्यावर तुमच्या पीक पिकानुसार जी काही विम्याची रक्कम आहे ती रक्कम जमा होईल परंतु यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची लिंक या आय बटनवर तुम्हाला दिलेली आहे तिथून तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सर्वच व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओमधील माहिती सर्व शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी या, या व्हिडिओला शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओच्या तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद